सॉरी हा, म्हणजे असं बोलताना असं भरून येते का माहिती आहे? आम्ही आज किड्यांचं पाणी पितो, आज तुम्ही टाकीमध्ये पण जरा वाकून बघाल ना, किडे दिसते. कोणी नाही आमच्याकडे दखल घेत. आज बऱ्याच मंत्री येऊन गेले, बऱ्याच काय करून गेलेले आहेत, बऱ्याच इथे येतात जातात, आश्वासन देतात, दुसरं काहीही करत नाही. आमची पण मुलं त्यांच्याच पाठी धावतात आहेत, काय करणार? त्यांना असं आश्वासन असं वाटतं की बाबा ते तरी काहीतरी आमच्यासाठी करतील, पण कुणीही आमच्यासाठी काही करत नाही. 14 वर्ष झाली राहते, 14वा चालू आहे. आज अक्षरशः रडायला येते. आजचीच गोष्ट आहे, आज आम्हाला कोणालाच पाणी मिळालं नाही. काल तर एक तर 10 मिनटं पाणी सोडलेलं आहे. 10 मिनटामध्ये माणूस किती पाणी भरतील? एका घरामध्ये 3-3 माणसं, म्हणजे 3-3 फॅमिल्या राहतात, 2-2 फॅमिल्या राहतात. आज ते बोलले त्यांच्याच घरामध्ये 4-5 फॅमिल्या आहेत. एवढीशा खोली 10 बाय 15 कसे वावरतात हे आमचं आम्हाला माहिती आहे. खरंच माझं घर पण येऊन बघाल ना, अक्षरशः गळतंय. आज 16 दिवसांनी पाऊस येणार आहे, खूप पाणी गळतंय. म्हणजे असं हे झालेलं आहे ना, सॉरी हा, म्हणजे असं बोलताना असं भरून येते का माहिती आहे? आम्ही आज किड्यांचं पाणी पितो, आज तुम्ही टाकीमध्ये पण जरा वाकून बघाल ना, किडे दिसतील. कोणी नाही आमच्याकडे दखल घेत. आज बऱ्याच मंत्री येऊन गेले, बऱ्याच काय करून गेलेले आहेत, बऱ्याच इथे येतात जातात, आश्वासन देतात, दुसरं काहीही करत नाही. वोटिंग येतं, वोटिंगला येतात आमची पण मुलं, त्यांच्याच पाठी धावतात आहेत. काय करणार? त्यांना असं आश्वासन असं वाटतं की बाबा ते तरी काहीतरी आमच्यासाठी करतील, पण कुणीही आमच्यासाठी काही करत नाही. मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहे, ते वॉर्ड क्रमांक 94 आता 70. मी स्वतः सांगते, मी इथं खूप आम्हीही प्रयत्न खूप करत असतो की लोकांसाठी धावण्यासाठी हे करावं ते करावं, छोटी मोठी कामं आमच्याने जेवढं होतं तेवढं आम्ही करतो.